जपानमध्ये रेल्वेला उलटे का चालवले जाते? मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का, रेल्वेगाडी ही सरळ चालवता येऊ शकते, परंतु जपानच्या मोनो रेल्वेला उलटे का चालवले जाते? इतकेच नव्हे तर या ठिकाणी पॅसेंजरला असे आतमध्ये का ढकलले जाते, तेच आज आपण जाणून घेणार आहोत. मित्रांनो, ज्या ठिकाणी भारताला एक ट्रेन बनवण्यासाठी 100 कोटी लागतात, जिथे जपानला तब्बल एक ट्रेन बनवण्यासाठी 40,000 करोड रुपयाचा खर्च येतो. जपानमध्ये सर्वात जास्त गर्दी ही सकाळच्या वेळेस पाहायला मिळते. ऑफिसला जाण्यासाठी कोणी व्यक्ती लेट होऊ नये म्हणून अशा प्रकारे येथील लोकांना ट्रेनच्या आतमध्ये ढकलले जाते. जपानमधील मोनो ट्रेनचा विचार केला तर लटकून चालणाऱ्या या ट्रेनला वरच्या दिशेने चाके लावलेली आहेत, जी एका सिंगल ट्रॅकवर लटकून धावते. रेल्वे किंवा मेट्रो ऐवजी या ट्रेनला एकच ट्रॅक बांधावा लागतो, ज्यामध्ये फार कमी खर्च येतो. म्हणूनच जपानमध्ये कमी अंतरावर जाण्यासाठी मोनो ट्रेनचा वापर केला जातो. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.